वाव किती छान कुल्फी बनलेली आहे बघा, खूपच मस्त एकदम छान बनलेली आहे आणि टेस्टी पण बनली आहे. आणि ही कुल्फी फक्त दुधापासून बनवलेली आहे. मलाईदार कुल्फी आज पाहणार आहोत फ्रेंड्स आपण. नमस्कार, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम मी दूध उकळायला ठेवलेलं आहे गॅसवरती. हे 3 पाव दूध आहे, 1 लिटरपेक्षा थोडंसं कमी आहे. 3 पाव दूध आहे आणि हे घट्ट फुल क्रीम दूध आहे, म्हशीचं दूध आहे घट्ट. आणि पाणी वगैरे टाकलेलं नाही याच्यामध्ये बिलकुल, जशाल तसं आणलेलं मी तपवायला ठेवलेलं आहे. आता ह्या दुधाला छानपैकी आपण शिजवून घेऊयात मीडियम गॅसवरती. खालीवरी करत करत वरती साय जमलेली फोडून घेत घेत आपण ह्याला 20 मिनिटे तरी शिजवून घेणार आहोत ह्या दुधाला. मी आज कुल्फी मेकर न वापरता किंवा कुल्फीचे मोल्ड असतात ते न वापरता कुल्फी तुम्हाला बनवून दाखवणार आहे, काहीच खर्च न करता फक्त दुधापासून. एवढी टेस्टी कुल्फी होते फ्रेंड्स, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि मी कशात बनवली ते पाहण्यासाठी पण तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे, ते मी तुम्हाला आत्ताच सांगणार नाही. आपण खूप सोप्या प्रकारे ही रेसिपी पाहणार आहोत. याच्यामध्ये फक्त साखर घालणार आहोत आपण, ड्रायफ्रूट्स वगैरे घालणार नाही आणि वेलची घालणार आहोत. आणि आता दूध 1-10-15 मिनटं शिजल्यानंतर मी याच्यात साखर घालणार आहे चवीप्रमाणे. सपाट वाटी भरून साखर घेतलेली आहे. तुम्हाला किती गोड बनवायची त्यानुसार तुम्ही साखर ॲड करू शकता. ही साखर घालून घेते मी याच्यामध्ये. आता साखर घातल्यानंतर छान याला मिक्स करून घेऊयात आपण. आणि अजून 1-10-15 मिनटे अजून मीडियम गॅसवरती ह्याला शिजवून घेऊयात दूध आपलं, म्हणजे घट्टसर होईल छानपैकी. फ्रेंड्स, तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा जा. फ्रेंड्स, मी याच्यामध्ये 2 विलायचीची पावडर टाकलेली आहे कुटून. तुम्हाला विलायची आवडत नसेल तर नका घालू, आवडत असेल तर टाकू शकता. आणि फ्रेंड्स, माझ्याकडून जर काही चुकत असेल ते पण सांगत जा, नक्की मी त्या चुकीमध्ये सुधारणा करेल. कारण की माझं चॅनल नवीनच आहे, त्याच्यामुळे मी काही चुकलं असेल माझं तर नक्की कमेंट करून सांगा. फ्रेंड्स, मी अगोदर बॅकग्राऊंड म्युझिक ॲड करत नव्हते व्हिडिओंमध्ये, मला एकाने सुचवलं म्हणून मी हे बॅकग्राऊंड म्युझिक ॲड करत आहे. ते पण तुम्हाला कसं वाटतं ते पण कमेंट करून सांगा. फ्रेंड्स, म्युझिकमुळे व्हिडिओ छान वाटतात की काय, डिस्टर्ब होतं काही, तुम्हाला बरोबर आवाज येतो की नाही ते पण कमेंट करून सांगायला विसरू नका. फ्रेंड्स, मग मला पण चांगलं वाटेल की तुम्ही माझ्या रेसिपी मन लावून पाहत आहात. आणि माझ्याकडून तुम्हाला आणखी कोणत्या रेसिपी पाहायच्या असतील, सोप्या पद्धतीने शिकायच्या असतील त्या पण सांगा. फ्रेंड्स, मी त्या पण तुम्हाला नक्कीच सोप्या प्रकारे करून दाखवेल. हे बघा, आपलं दूध आता अर्धं झालेलं आहे शिजून, अर्धं झालं आहे आणि बरंच घट्ट झालं आहे. बघा, पळ्यावरती येत आहे मी. बघा किती छान घट्ट झालं आहे, एकदम मलाईदार दूध झालेलं आहे आणि आता शिजत आलेलं आहे. आणि फ्रेंड्स, ही कुल्फी अशा प्रकारे जर केलात ना, विकतच्या कुल्फीपेक्षा कितीतरी पटीने खूपच टेस्टी होते फ्रेंड्स. त्यामुळे तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा, काहीच खर्च होत नाही. फक्त 1 लिटर दूध आणून घ्या तुम्ही आणि ही कुल्फी इझिली बनवू शकता तुम्ही घरच्या अवेलेबल साहित्यांमध्येच. कुल्फीच्या काड्या, आपण कुल्फी खायसाठी जर कधी आणली असेल तर त्या काड्या तशाच ठेवायच्या. मी त्याच काड्या वापरणार आहे आज. अगोदर कुल्फी आणली होती 2-3 वेळेस, मग त्याच काड्या तशाच ठेवल्या होत्या मी स्वच्छ धुवून, आणि त्याच काड्या मी आज वापरणार आहे. आणि आता दूध झालं आहे आपलं शिजून, मी गॅस पण बंद केला आहे आणि कढई खाली उतरून घेतलेली आहे. बघा, आता ह्याला छान ह्याला थोडं थंड करून घेते मी. आता ह्या दुधाला थंड झालं की आपण ह्याला कुल्फी मेकरमध्ये टाकूयात. आपली ही रबडी आता छानपैकी थंड झालेली आहे. आणि बघा, आजचं सरप्राईज होतं तुमचं, हे मी ह्या चहाच्या ग्लासमध्ये आज कुल्फी बनवणार आहे. हेच माझे कुल्फी मेकर आहेत. ह्याच्यामध्ये खूपच मस्त होते, काढायला पण एकदम इझी. तर आता ह्या ग्लासांमध्ये मी हे दूध टाकून घेत आहे. मी 6 ग्लास घेतलेले आहेत, 6 काड्या होत्या माझ्याकडं, म्हणून 6 ग्लासांमध्ये टाकत आहे. मस्त छोट्या छोट्या छान कुल्फ्या बनतात. घरी कोणती पार्टी वगैरे असेल तर त्या पार्टीमध्ये द्यायला हे खूपच कुल्फी सोपी जाते, द्यायला तर खूप मस्त. मी सगळ्या ग्लासांमध्ये टाकून घेतलेली आहे रबडी. आणि आपण आता ह्या ग्लासला कवर करून घेऊयात एका मेन कापडाने किंवा दुधाच्या पिशव्या वगैरे असतील. हेच कुल्फीचे वरचं कवर होतं कुल्फी आणल्यानंतर, कुल्फीला आलेलं. मी ते कवर पण लावून घेणार आहे. आणि माझ्याकडं
दुधाच्या पिशवीचं पण छान एक पेपर होता स्वच्छ दूध आणलेला, तो पण मी वापरणार आहे। हे बघा, हे दुधाच्या पिशवीचा पेपर मस्त एकदम इजीली लावता येतो आणि ह्याला दोऱ्याने ह्याला गुंडाळून घ्यायचं थोडंसं निघू नये म्हणून, गाठ वगैरे नाही पडली तर एक दोन वेळा दोन तीन वेळा दोरा गुंडाळून घ्यायचा जेणेकरून निघणार नाही ती कॅरी बॅग लावलेली आपण, किंवा रबर बँड असेल तर तुम्ही ते पण लावू शकता। माझ्याकडे रबर बँड नव्हते अवेलेबल म्हणून मी ह्या दोऱ्याने ह्याला गुंडाळून घेत आहे। आणि अशाच प्रकारे आता दुसऱ्या ग्लासाला पण मी हे कॅरी बॅग लावून घेते। आहे की नाही मग ही सोपी पद्धत, कमेंट करून सांगा फ्रेंड्स तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ती। चहाचे ग्लास अवेलेबल घरी असतातच, जर नसले तरी पण दुकानावर कमी किमतीमध्ये मिळून जातात हे ग्लास, आणि काढायला सोपी जाते ह्याच्यामध्ये कुल्फी, द्यायला पण सोपी जाते, त्याच्यामुळे मी तुम्हाला ह्याच्यात बनवून दाखवलेली आहे। आणि जर अवेलेबल नसतील किंवा मिळाले नाही तर तुम्ही छोट्या छोट्या फुलपात्रांमध्ये किंवा छोटे छोटे ग्लास असतील तुमच्याकडं तर त्यामध्ये सुद्धा हे कुल्फी बनवू शकता। हे बघा, तेजदार याच्याने त्याला थोडंसं छोटं छिद्र पाडून घ्या आणि अशा प्रकारे कुल्फीची काडी लावून घ्या। आणि तशाच पद्धतीने मी ह्याला पण एक छोटंसं छिद्र करून घेते, काटे चम्मच तेजदार असतो म्हणून मी ह्याच्याने पाडून घेत आहे छिद्र। मी राहिलेल्या सगळ्यांना अशीच पन्नी गुंडाळून कॅरी बॅग गुंडाळून काड्या टोचून घेते ह्याच्यामध्ये। हे बघा फ्रेंड्स, मी अशा प्रकारे सगळ्या ग्लासांना असं पॅक करून मेन कापडाने ह्याच्यामध्ये काड्या लावून घेतलेल्या आहेत आणि आता हे एका डब्यात ठेवत आहे मी आणि ह्याला रात्रभर ठेवून देत आहे। रात्री प्रोसेस करत आहे म्हणून मी रात्रभर आता ह्याला असंच ठेवून देणार आहे फ्रीझरमध्ये आणि 8-9 घंट्यानंतर आपली कुल्फी ही तयार झालेली आहे। आणि ह्या काढून घेतल्यात बघा, ग्लास हे काढून घेतलेले आहे त्या बाऊलमध्ये, तो डब्बा मी सकाळी काढून घेतला होता, मला काम होतं त्या डब्याचं म्हणून मी ह्या बाऊलमध्ये ठेवले होते ग्लास। आणि हे काढून घेते मी, फुलपात्र्यामध्ये उरलेलं दूध टाकलं होतं त्याला पण कवर करून घेतलेलं होतं। आता आपण ह्याला काढून घेऊयात, हा दोरा काढून घेते मी आणि ह्या ग्लासाला थोडंसं चिरायचं, म्हणजे वरचं कवर हे थोडंसं हार्ड असतं म्हणून मी चाकूच्या सहाय्याने थोडंसं कापलंय त्याला, म्हणजे इजिली काढता येईल आपल्याला कुल्फी। हे बघा किती सोपी आहे बघा काढण्यासाठी, कुल्फी मेकर जरी नसेल अवेलेबल तरी आपण अशा प्रकारे कुल्फी बनवू शकतो ग्लासांमध्ये देखील। हे बघा किती मस्त निघालेली आहे, मस्त छोट्या छोट्या कुल्फ्या छान बनलेल्या आहेत फ्रेंड्स। ही दुसरी पण तुम्हाला अजून एक काढून दाखवते, हे बघा ही पण किती छान निघाली आहे। हे बघा अशा प्रकारे मी सगळ्या कुल्फ्या आता काढून घेते। फ्रेंड्स तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। फ्रेंड्स रेसिपीला लाईक करायला विसरू नका, चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा फ्रेंड्स, व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। आणि फ्रेंड्स अशाच एका नवीन रेसिपीसह भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत बाय।